सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यमय हॉस्पिटल आहे। 20 तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राजसिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते। ज्योतिसिंह हिला पोटात त्रास होत होता, सोबत राज याची आई देखील होती। हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ज्योतीवर उपचार केले। थोड्या वेळानंतर ज्योतीला त्रास कमी झाला। डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज करायचे सांगितले। डिस्चार्ज करण्याच्या वेळी ज्योतीला परत पोटात त्रास सुरू झाला। डॉक्टरांनी ज्योती हिला ऍडमिट व्हायचा सल्ला दिला। डॉक्टरांनी ज्योती हिच्या सीटी स्कॅन आणि इतर बाबी करायला सांगितले। हे ऐकून ज्योती हिचे नातेवाईक संतापले। वाद एवढा विकोपाला गेला की ज्योतीचे पती राजसिंह आणि सासू सुशीला सिंह यांनी या दोघांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली। वादाच्या रूपांतरण हाणामारीत झाले। या दरम्यान राजसिंह व सुशीला या दोघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर नितीन खोटे आणि इतर कर्मचाऱ्यांचा चावा घेतला। हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणात मानपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या प्रकरणी मानपाड पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंह आणि राज याची आई सुशीला विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केलाय। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ लागली आहे। आता शनिवारी 20 तारखेला मानपाड हद्दीमध्ये एक महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्यम हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये घेऊन गेले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यामुळे त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्यांच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं। म्हणून ते परत घरी निघालेले असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करावं लागतील, सीटी स्कॅन वगैरे। परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत, एवढी गरज नाही, म्हणून ते त्यांच्याशी वाद घ्यायला लागले। त्याचं रूपांतर भांडणात झालं। मग त्या नातेवाईकांनी डॉक्टरांना हाताने आणि पायाने मारायला सुरू केली असता डॉक्टरांनी स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे, तर त्यांनी हाताला पण चावलं, बाकी स्टाफला पण चावलं। मग त्याच्यामुळे मग त्या पोलिसाला आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंड संहितेअन्वयेच परत डॉक्टरांचा जो संरक्षण कायदा आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल केला। सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। मागच्या 4 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसला। उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीतील 500 केशर आंब्यांची झाडे जमीनदोस्त झाली असून ऐन काढणीला आलेला आंबा मातीमोल झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे। लोकसभेची 7-8 हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसाठी भाजपाला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाटेला राज्यसभेची जागा मिळणार आहे। तसे आश्वासन भाजपाने दिल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली। अजित पवार गटाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपाने दिली आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर प्रखर शब्दात बोचरी टीका करत आहेत। उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे। दरम्यान या आरोप प्रत्यारोपाच्या लढाईत भाजपा नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उम्मेदवार नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे। तसेच उद्धव ठाकरे यांना इशारवजा धमकी दिली। सिंधुदुर्गात येऊन आमच्या नेत्यांवर टीका केली तर परत जायचा रस्ता कुठून जातो हे मी तुम्हाला दाखवतो, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे। लोकसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्यात राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। आता जाहीर प्रचारासाठी मंगळवार व बुधवार हे 2 दिवस उरले आहेत। बुधवारी सायंकाळी प्रचारांचा तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांची जनसंपर्कासाठी धावपळ सुरू आहे। मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। नेत्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघून विजय पराजयाचे दावे केले जात सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची,
न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47,60,000 चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प्स बनवले, बनावट चेक्स आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यात 47,60,000 काढल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चौघांवर भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, धितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे। याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे। फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती। स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला। आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला। माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखडेंसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली। यावेळी शरद पवारांनी नवनीत राणांवर निशाणा साधला। अमरावतीतून शरद पवारांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला। 2019 नवनीत राणांसाठी जागा सोडून त्यांना खासदार केलं ही आपली चूक झाली, यापुढे ही चूक होणार नाही असं सांगून शरद पवारांनी काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना मतदान करा असं आवाहन केलं आहे। राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आल्यानंतर आज दिनांक 23 एप्रिल रोजी विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती दक्षिण मराठवाड्यावर तसेच पश्चिम विदर्भावर सक्रिय आहे। परिणामी विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे। यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे। वाघोली परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला असून शाळेच्या बिल्डिंग सुपरवायझरकडून 6वीच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला। त्याने अश्लील चाळे केल्याचे देखील समोर आले आहे। या प्रकारातून विद्यार्थ्याच्या सुरक्षतेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे। या प्रकरणी विमल राव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पीडित मुलाच्या आईने तक्रार दिली। या प्रकाराचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबवूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।